हॅलो फ्रेंड्स, ध्रुवीन सिद्धे चॅनलवरती मी पूनम सिद्धे आणि ध्रुवीन सिद्धे तुमचं स्वागत करत आहोत. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ध्रुवींची आम्ही अशीच वीकली किंवा दोन वीकमध्ये काय शॉपिंग करतो, म्हणजे त्याचे मेडिसिन्स, त्याचे डायपर, त्याचे वेट वाईप्स, ते मी तुम्हाला मी दाखवणार आहे की ध्रुवींना आम्ही काय काय घेतो. सो काल मी ते जाऊन घेऊन आलेली आहे. सो मी विचार केला तो तुमच्यासोबत पण मी शेअर करू. हे आहे पॅम्पर्सचे एम साईजचे पॅन्ट. ॲक्च्युली हा छोटाच पॅक मी घेऊन आलेली आहे, असे दोन घेतलेले आहेत. डीमार्टला मी जाऊन मोठा मंथली पॅक घेत असते, पण यावेळी मला घाईमध्ये काही गोष्टींमुळे जमलं नाही. सो मी इथल्याच मेडिकलमधून घेतलेले आहेत. पॅम्पर्सचे डायपर्स ध्रुवींला सूट करतात. जसं की मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, मी ध्रुवींसाठी हगीजचे डायपर्स घेतले होते, पण ते तितकेसे छान नाही आहेत. त्याच्यामध्ये ध्रुवींची सुसू इतकी ॲब्झॉर्ब होत नाही आणि ते ओले राहतात, तर ते बाळासाठी चांगलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की मी त्याचे रिव्ह्यू शेअर करेन. तर पॅम्पर्सचे ध्रुवींला सूट करतात. सगळ्यांनी आपल्या बाळाला जे सूट करतं ते डायपर्स यूज करावे असं माझं सजेशन आहे. कारण की कुठलेच पॅम्पर्स बेस्ट असे डायपर्स हे बेस्ट असे आपण सांगू शकत नाही. ध्रुवींसाठी हे पॅम्पर्सचे हॅपी स्किन पॅन्ट अँटी रॅश लोशनचे एम साईजचे पॅम्पर्स मी घेतलेले आहे, डायपर्स घेतलेले आहे. सो असे मी दोन घेतलेले आहे. जर संडेला मला जमलं तर मग मी डीमार्टमधून मोठा पॅक मंथलीचा घेऊन येणार आहे. याच्यामध्ये 8 पॅन्ट्स आहेत आणि हे 99 रुपीजला आहेत, जसं की तुम्ही बघू शकता. सो सेकंड आहे मिमीचे वाईप्स. पॉटी केल्यानंतर किंवा सुसू केल्यानंतर, डायपर चेंज केल्यानंतर, थोडा वेळ असंच ओपन केल्यानंतर त्याला हे वेट वाईप्स मी यूज करते. हे खूपच छान आहेत. म्हणजे याच्यामध्ये वॉटर जे असतं लिक्विड फॉर्म तो खूपच चांगला आहे आणि याचं ध्रुवींना काहीच त्रास होत नाही आणि याचा स्मेल पण खूप छान लाईट असा आहे, जो लहान बाळांसाठी चांगला असतो. मिमीचे अदर प्रोडक्ट्स पण आहेत, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघू शकतात, ॲमेझॉन आणि फर्स्टक्रायवर पण बघू शकतात. पण मी हे नॉर्मल मेडिकलमधून घेतलेले आहे, कारण की ध्रुवींचे पूर्ण वाईप्स संपले होते आणि मला ऑनलाईन मागवायचा वेळच नव्हता. सो हे वेट वाईप्स. त्यानंतर आम्ही मॉर्निंगला ध्रुवींला जन्मगुट्टी देतो. त्याची मालिश झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये एक ते प्रमाण दिलेलं आहे इथे, त्याप्रमाणे आम्ही ते आता 6 महिन्याचं आहे ध्रुवीन, तर 5 ml म्हणजे अर्धा एक छोटा चमचा असं इथे प्रमाण दिलेलं आहे, तर गुणगुण्या पाणीमध्ये गरम पाण्यामध्ये हे टाकतो. त्यामध्ये बरीचशी आयुर्वेदिक गोष्टी ऑल इन्क्लुडेड आहेत, विडंग, द्राक्षा, अंजीर आणि सौंफ, जेणेकरून बाळाला काही त्रास होत नाही. आणि हे मी ध्रुवींना 3 महिने पूर्ण झाल्यानंतरपासून चालू केलेलं आहे आणि ते त्याला सूट करतं आणि त्याला त्याच्यामुळे काहीच त्रास होत नाही आणि आयुर्वेदिक औषधी आहे ही. सो हे एक गोष्ट. हे पण मोठा पॅक मिळतो, पण या बॉटलवरती असं मेन्शन केलेलं आहे की ओपन केल्यानंतर आपण याला विदिन मंथमध्ये यूज करायचं. सो म्हणून मी छोटी बॉटलच घेते. याची प्राईस तुम्ही बघू शकता 44 रुपीज आहे. सो हे एक जन्मगुट्टी. त्याच्यानंतर हे आहे विटॅमिन D3 ओरल सोल्युशन. हे मी 1 ml त्याला देत असते इव्हनिंगला. तर इव्हनिंगला त्याचं हे झाल्यानंतर, खाऊ खाऊन झाल्यानंतर मी त्याला हे 1 ml थोड्या वेळाने देत असते. त्याचं एक मल्टीविटॅमिनचं पण औषध चालू आहे, पण ते ऑलरेडी माझ्याकडे होतं त्यामुळे मी ते घेतलं नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते पुढे. हे मी त्याला 1 ml रोज देत असते. आपल्याला आता माहिती, लहान मुलांना पण सूर्यप्रकाशात घेऊन जाणं चांगलं असतं, पण आता पावसामध्ये ते पॉसिबल नाही आहे. सो हे D3 ओरल सोल्युशन मी त्याला देत असते. तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे मेडिसिन्स द्या त्यांना, कारण की ते त्यांच्या हेल्थसाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या ग्रोथसाठी खूप गरजेचे असतात असं मला वाटतं. सो हे एक D3 सोल्युशन आहे, विटॅमिन D3 ओरल सोल्युशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं की म्हणाली मल्टीविटॅमिनचं सिरप मी त्याला देते, तर हे आहे ते कॅल्शियम विटॅमिन B6 विटॅमिन D3 सिरप. हे जे आहे ते मी त्याला दुपारच्या जेवणाच्या आधी देत असते.
हे मी त्याला 2 ml देते, कारण की मला तसं डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. सो हे त्याला मॉर्निंगला आणि D3 संध्याकाळी देत असते. त्याच्यानंतर आता 1-6 महिन्यानंतर मी ही एक गोष्ट ध्रुवीनला चालू केली आहे, ते म्हणजे डेंटॉनिकच्या टॅबलेट्स. यामध्ये त्याचे दात यायच्या आधीपासूनच याला द्यायला सुरुवात करायची असते असं माझ्या घरच्यांनी आणि सगळ्यांनी सजेस्ट केलं होतं, मावशीने वगैरे. सो हे दात त्याला येतील आता, त्याचे तसे दात खूप हिरड्या खूप शिवशिवतात. तर ह्या यातल्या मी ज्या गोळ्या आहेत दोन अशा त्याला 2 वेळेला देत असते. तुमचे डॉक्टर जसे तुम्हाला सजेस्ट करतील तसं तुम्ही देऊ शकता. तर याचा यूज तसा किती आहे हे मला आता जाणवतं, कारण की मी हे दिल्यानंतर हे जेव्हा मी त्याला देत नव्हते तेव्हा त्याला ग्रीन कलरची पॉटी होत होती आणि लहान मुलांना तरी तसं होतं दात येण्याच्या वेळी. सो या गोळ्या दिल्यानंतर ते प्रमाण कमी झालेलं आहे, ते अजिबातच नाही आहे, नॉर्मल पॉटी करतो ध्रुवीन आता. सो या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत समजून घेऊन आपल्याला शिकून करायच्या असतात. तर ह्या एक डेंटॉनिकच्या गोळ्या अशी ध्रुवींची शॉपिंग झालेली आहे. लवकरच मी तुमच्यासोबत ध्रुवीनला मी काय काय सॉलिड फूड चालू केलेलं आहे याचा व्हिडिओ शेअर करीन. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ध्रुवीन, से बाय.